नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. नागपूरमधील भाजप आमदार आशिष देशमुखचा भाजपाला दणका, नवी दिल्लीत अधिकृतपणे केला काँग्रेसमध्ये प्रवेश. दिवाळीमध्ये रेल्वे सोडणार अडोतीस जादा रेल्वे, प्रवाशांना मिळाला दिलासा. कन्हैया कुमार यांच्या गाडीच्या ताफ्यावर हल्ला, पार्किंग वरून झाला होता वाद. परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यात भारत यशस्वी, भारतात 22 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक. आणि राज्य परिवहन मंडळ दिवाळी निमित्त सोडणार जादा बसेस. आता पाहूयात सविस्तर वृत्त. नागपुरातील कटोल येथे आमदार आशिष देशमुख यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधींच्या उपस्थितीत आमदार देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. 2 ऑक्टोबर रोजी आशिष देशमुख यांनी भाजपसह आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. आता त्यांनी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. 44 वर्षीय आशिष देशमुख हे नागपूरमधील कटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. उच्च शिक्षित असलेल्या आशिष देशमुखांनी ग्रामविकासाचा पासवर्ड पुस्तकही लिहिले आहे. इंडस्ट्रीयल स्पेशलायझेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि फायनान्समध्ये MBA आणि PhD असे उच्च शिक्षण घेतलेले आशिष देशमुख यांची महाराष्ट्रातील सर्वाधिक शिकलेल्या राजकीय नेत्यांमध्ये गणना होते. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा असो वा शेतकऱ्यांचे प्रश्न असो, जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन आमदार आशिष देशमुख कायम करत असतात. त्यामुळे देशमुखांचा काँग्रेस प्रवेश म्हणजे नागपुरात रस्त्यावर लढणारा नेता काँग्रेसला मिळाला आहे. काँग्रेसला आक्रमक चेहऱ्यांची नितांत गरज असण्याच्या काळात विदर्भात आशिष देशमुख यांच्या रूपाने अभ्यासू आणि आक्रमक नेता पक्षात आल्याने काँग्रेसला याचा मोठा फायदा होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे यंदा 38 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे. दिवाळीनिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे यंदा 38 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. CSMT ते पाटणा नागपूर, LTT ते सावंतवाडी, साईनगर शिर्डी शिवीम आणि पुणे ते मनधुंद या मार्गावर या गाड्या धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. JNU विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्या वाहन ताफ्यावर बिहारमध्ये हल्ला करण्यात आला. समितीच्या सदस्यांमध्ये वाहन पार्क करण्यावरून हा वाद झाला. यावेळी कन्हैया कुमार यांच्या ताफ्यातील 12 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील भगवानपूर बाजारातील दुर्गा मंदिराजवळ मंगळवारी सायंकाळी कन्हैया कुमार समर्थक आणि दुर्गा पूजा समितीच्या सदस्यांमध्ये वाहन पार्क करण्यावरून वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि कन्हैया कुमार यांच्या ताफ्यातील सुमारे 1/2 डझन वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये दुर्गा पूजा समितीचे 2 कार्यकर्ते जखमी झाले. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आल्याचे भगवानपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख दीपक कुमार यांनी सांगितले आहे. जखमींच्या तक्रारीनुसार कन्हैया कुमार यांच्या ताफ्याविरोधात कारवाई केली जाईल. तर दुसरीकडे कन्हैया कुमार आणि त्यांच्या समर्थकांनी जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. थेट परदेशी गुंतवणुकीत जगभरात घसरण झाली असताना भारताने मात्र परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यश मिळवलं आहे. आशियामध्ये विशेषतः भारतात 22 अब्ज अमेरिकी डॉलरची नवी परदेशी गुंतवणूक झाली आहे. पाहूयात याच संदर्भातली ही बातमी. थेट परदेशी गुंतवणुकीत जगभरात घसरण झाली असताना भारताने मात्र परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांपर्यंत भारतात 22 अब्ज अमेरिकी डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाली, अशी माहिती संयुक्त राष्ट्राने दिली आहे. संयुक्त राष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंट ट्रेड मॉनिटर या अहवालात ही माहिती देण्यात आली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कर रचनेत केलेल्या बदलांमुळे जगभरातील FDI मध्ये तब्बल 41% घसरण झाल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. मात्र याच कालावधीत दक्षिण आशियामध्ये विशेषतः भारतात 22 अब्ज अमेरिकी डॉलरची नवी परदेशी गुंतवणूक झाली आहे. विशेष म्हणजे FDI मध्ये 13% लक्षणीय वाढ आहे असे अहवालात म्हटले आहे. या गुंतवणुकीमुळे FDI साठी सर्वाधिक पसंतीच्या असणाऱ्या टॉप 10 देशांच्या सूचीतील स्थान भारताने कायम राखले आहे. जगभरातील एकूण आर्थिक चित्र अतिशय धूसर आहे असे मत संयुक्त राष्ट्राचे जेम्स झॅन यांनी व्यक्त केले आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता राज्य परिवहन महामंडळाने ST च्या ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. 1 ते 6 नोव्हेंबर दरम्यान ST च्या ज्यादा बसेस सोडल्या जाणार आहेत. शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, स्वारगेट या बसस्थानकातून ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी आरक्षण देखील सुरू करण्यात आलं आहे अशी माहिती महामंडळाने दिली आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह राज्यातील इतर भागातील प्रवाशांसाठी ST ने ज्यादा बसेस सोडल्या आहेत. शिवाजीनगर बसस्थानकातून नाशिक औरंगाबादसाठी ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदान वाकडेवाडी येथून नागपूर, अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबाजोगाई, बीड, औसा, हिंगोली, जाफराबाद, जालना, लातूर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, तुळजापूर, वाशिम, यवतमाळ, बुलढाणासह ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड बसस्थानकातून नियमित सुटणाऱ्या बसेस व्यतिरिक्त कोल्हापूर, चिपळूण, लातूर यासाठी, तर स्वारगेट येथून नियमितपणे सुटणाऱ्या बसेस व्यतिरिक्त कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बारामती, भोर यासाठी ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. सांगलीमध्ये अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या विरोधात महापालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने नागरिकांचा धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर मटके फोडून आणि बोंबाबोंब करत पाणी न देणाऱ्या सत्ताधारी भाजपाचा निषेध केला आहे. यावेळी सुमारे 1 तास पालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. सांगली शहरातल्या गणेशनगर भागातील नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी सांगली महापालिका कार्यालयावर धडक दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. प्रभाग क्रमांक 15 सह आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी या प्रभागातील नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली महापालिका कार्यालयावर घागरी मोर्चा काढला. यावेळी पालिकेसमोर नागरिकांनी मटके फोडून आणि बोंबाबोंब करून जोरदार आंदोलन केले. तसेच सत्ताधारी भाजपा विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तातडीने या भागात पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, सांगली. अहमदनगर येथे होणाऱ्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी शेवगाव मध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये अनेकांची उपस्थिती दिसून आली आहे. अहमदनगर येथे होणाऱ्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी आज शेवगाव मध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक स्वराज मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी नंदकुमार मोरे यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. येत्या 6 महिन्यांमध्ये आपल्याला बूथ प्रमुखांच्या बैठकी लावून जास्तीत जास्त जनता शिवसेनेकडे कशी आकर्षित होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. लवकरच पक्षप्रमुखांची शेवगाव पाथर्डीच्या मतदारसंघाविषयी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. 21 ऑक्टोबर रोजी अहमदनगरमध्ये आणि शिर्डीमध्ये शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे या 2 जाहीर सभा घेणार आहेत. या जाहीर सभेंसाठी आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. नंदकुमार मोरे पक्ष निरीक्षक दक्षिण अहमदनगर, शशिकांत गाडे अहमदनगर दक्षिण प्रमुख, अनिल शिराळे ज्येष्ठ नेते व माजी सभापती ॲडव्होकेट अविनाश मगरे, एकनाथ कुसळकर यांच्यासह इतर मान्यवर आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दुपारी 1 वाजता नगरच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मैदानावर त्या ठिकाणी होणार आहे. त्या सभेच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही कार्यकर्त्याची बैठक घेऊन जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी कार्यकर्ते शिवसेना कशी जमतील यासाठी नियोजन आमचं चाललेलं आहे. आणि उद्धव साहेबांची 30 सभा ऐतिहासिक सभा होणार आहे. आत्तापर्यंतच्या जेवढ्या सभा झाल्या त्या सर्व सभेच्या गर्दीचं रेकॉर्ड 21 तारखेला त्या ठिकाणी मोडलं जाणार आहे. म्हणून मी सर्व शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना नम्र आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपण 21 तारखेला नगरला त्या ठिकाणी सभेला यावं. ब्युरो रिपोर्ट, शेवगाव.
चिखलीत नवरात्रनिमित्त रेणुका देवीचे मंदिरात आरती, भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ, गरबा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. चिखली येथील अतिप्राचीन श्री रेणुका मातेचे मंदिर परिसरातील भाविक भक्तांचे सर्वश्रेष्ठ शक्तीपीठ आहे. उपासकांचे श्रद्धास्थान असलेले, भक्तांच्या नवसाला पावणारे, भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे जाज्वल्य आणि जागृत दैवत म्हणून भक्तगण येथे नियमित येत असतात. विश्वस्त मंडळ सर्व कारभार पाहत आहे. भाविकांना विविध सुविधा देण्याकडे लक्ष पुरवण्यात आले आहे. जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेऊन मंदिरात अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. दरवर्षी महत्वाचे 3 उत्सव साजरे केले जातात. शारदीय नवरात्रोत्सव, बचानंद महाराज पुण्यतिथी आणि वासंतिक नवरात्रोत्सव. यातील श्री शारदीय नवरात्रोत्सवामध्ये अश्विन शुद्ध प्रतिपदे ते नवमीपर्यंत उत्सवाचे स्वरूप असते. घटस्थापनेपासून दररोज सामूहिक आरती, भजन, कीर्तन, प्रवचन, देवी भागवत सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण, भारूड, गोंधळ, गरबा यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात येते. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. सोशल मीडियावर दररोजच नवनवीन व्हिडिओ ट्रेंडिंग असतात. असाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. सोलापूरच्या वैराग्य गावातील प्रणय आणि आसिफ पठाण या दोघ मित्रांनी कंपास बेंचच्या सहाय्याने एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर हे गाणं मस्त कंपोज केलं आहे. ब्रेकवर जाण्याआधी पाहूयात याची एक झलक. सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता. बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. बारामती तालुक्याच्या जिरायती भागातल्या सोनवडी सुपेच्या उजाड माळरानावर 2 वर्षांपूर्वी जनावरांना चरण्यासाठी गवत देखील उगवत नव्हतं. त्या माळरानावर गेल्या 2 वर्षात एका शेतकऱ्यानं शेती घेऊन नंदनवन फुलवून दाखवलंय. पाहूयात त्यांची ही यशोगाथा. हे आहेत शेतकरी पांडुरंग हरचांदे. त्यांनी मुंबईतल्या एका मोठ्या औषधांच्या कंपनीतील नोकरी सोडून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर बारामती तालुक्याच्या जिरायती भागात सोनवडी सुपेच्या माळरानावर 3 वर्षात 70 एकर शेती वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून भाड्यानं घेतली आणि या शेतीत 2 शेततळी करून 25 एकर शेवग्याचं पीक घेतलंय. शेवग्यात आंतरपीक म्हणून झेंडूचं पीकही त्यांनी घेतलंय. फक्त आम्ही
विचारच करत होतो. फक्त का या सगळ्याचं उत्तर एकच की आमचा आमच्या कामावर विश्वास. त्या विश्वासामुळे हे सगळं झालेलं आहे. नाजदान होतं या पुऱ्या बारामतीला माहिती, पाणी न हे पुऱ्या बारामतीला माहिती. आणि जिथे पाय टाकल्यावर पाणी लागतं त्या इथल्या माणसाने इथे येऊन करणं म्हणजे खूप मोठं आहे ते. कारण आज आमच्या कोकणामध्ये जिथे पाय टाकलं तिकडे तुम्हाला पाणी लागलं अशी स्थिती आज आहे. आणि अशी माणसं येऊन इकडे काम करणं म्हणजे बघायचं काय आता सगळ्या गोष्टी शिकायला पण मिळाल्या ना. आणि म्हणूनच तर मी म्हटलं त्या देशामध्ये तुम्ही कुठल्याही भागात आम्हाला फक्त नेऊन सोडा आणि एवढी जमीन तुम्हाला आम्ही देतो म्हणा. आम्ही आमचं डोकं लावून तिकडे काही कुठे कमी पडणार नाही. आणि आता मला सगळं माहीत झालं. पहिलं म्हणजे गाई घेतल्या, गाईचं काय ते सगळं तळं घेतलं, तळ्याचे फायदे कळले. इथे पाणी सरकार सोडतं आहे पण त्यांच्याकडे ठेवायला भांडी नाही, आमच्याकडे भांडी रेडी आहे. त्याचं एक बेनिफिट खूप मोठा झाला. शिवाय विहिरी आहेत, जेवढं आम्ही वापरतो तेवढं पाणी जनरेट परत तळ्यामध्ये करतो. सगळ्या मोठं चालू करून जेवढं काही मिळेल इकडे आम्ही 10,000 वापरलं तर 5,000 तरी तळ्यामध्ये पडलंच पाहिजे. अशी सायकल ठेवलेली आहे आणि मोठ्या तळ्याचं पाणी आम्ही फिक्स डिपॉझिट ते वेळेला फक्त काढायचं. सध्या त्यांच्या शेतामधला झेंडू फुलला आहे. विशेष म्हणजे पांडुरंग हरचांदे यांनी श्रीजी ॲग्रो नॅचरल फार्म नावाने सुरू केलेल्या या प्रकल्पात सेंद्रिय पद्धतीने शेती पिकवण्यासाठी 16 देशी गाई घेतल्या आहेत. देशी गाईंच्या गोमूत्रापासून जीवामृत बनवून ते पिकांना देतात, त्यामुळे पिकही तजेलदार होऊन शेतात डोलतायत. मग शेततळ केलं गेलं, 1.25 करोडचं शेततळ, एक मोठं शेततळ घेतलं, एक छोटं घेतलं. जसं एक फिक्स डिपॉझिट साठी 1.25 करोडचं जिथे पाणी स्टॉक करून ठेवलेलं होतं, 2 वर्षाचं पाणी साठवून ठेवलं होतं. आणि एक 25 लाख लिटरचं शेततळ आहे जे सेव्हिंग अकाउंट सारखं, म्हणजे जसं लागेल तसं वापरत जायचं. आणि तिथून जेव्हा पाणी संपेल तेव्हा आम्ही फिक्स डिपॉझिटला म्हणजे मोठ्या तळ्याला हात लावतो. अशा पद्धतीने ते करत मग जेव्हा मला पाण्याचा अंदाज आला आणि जवळच्या सगळ्या लोकांनी सहकार्य खूप केलं त्यामुळे आम्ही इथे टिकू शकलो. नाहीतर ट्रॅक्टर सकट सगळ्या टाईपची जी गरज आहे ती सगळी इकडे लोकांनी पुरवली. सुरुवात म्हणजे संदीप लोणकर म्हणून आहेत, ज्यांची जागा आम्ही पहिली घेतली 8 एकर, त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं, लोकांची ओळख करून दिली. या सगळ्या गोष्टी, लेबर म्हणा, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी 2 वर्ष पूर्ण गेली. आणि जेव्हा मला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास झाला त्यावेळेला आम्ही एका दमात 25 एकर शेवगा आणि त्याच्यात इंटरक्रॉप झेंडू, कलकत्ता व्हरायटीचा झेंडू हा लावला. ह्याच्यात 1% केमिकल वापरलं गेलेलं नाही आहे. पूर्ण गाईचं शेण, गोमूत्र, आपलं जीवामृत, दशपर्णी अर्क या बेसिसवर करतो. आणि माझे गुरु याच्यामधले, त्यांचं नाव मी सांगणं गरजेचं आहे की सुभाष पाळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अजूनही मी त्यांना भेटलो नाही. कारण मला त्यांच्याकडनं त्यांची जेवढी पुस्तकं आहेत, त्यांची जेवढी मार्केटमध्ये आलेली पुस्तकं आहेत, त्याचं प्रत्येक पेज अँड पेज मी वाचलेलं आहे. या शेतात 2 मोठी 1.1 कोटी लिटरची शेततळी तयार करण्यात आली आहेत. या शेततळ्यातून सर्व पिकांना ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिलं जातं. पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये यासाठी प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे माळरान जमीन बागायती होण्यास मदत झाली आहे. येणाऱ्या दसरा आणि दिवाळीच्या सणाला हरचांदे यांची झेंडूची फुलं पुणे आणि मुंबईच्या बाजारात जाणार आहेत. तुम्हाला 100% मिळत होते ना, 10,000 रुपये तुम्ही पाण्यासाठी टाका, हे माझं गणित आहे. आणि ते त्याच्या डोक्यात आलं की नाही 10,000 रुपयांचं पाणी ना पाहिजे. आता जो जरी टाकलेली आहे आताही लोक हसतायत आम्हाला, पण आपलं चॅलेंज आहे का जरीला वर काढणार, हरभऱ्याला वर काढणार, कसं काढणार आमची गरज. पण आम्हाला आता जो काही खर्च केला आहे तो 10-15 वर्षाच्या हिशोबाचा आहे. सोलार सिस्टम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. इथे पाणी जेव्हा असतं तेव्हा सगळे शेतकरी पंप लावतात, त्याच्यामुळे काय होतं की लाईटचा प्रॉब्लेम येतो. आणि जेव्हा पाणी नसतं तेव्हा लाईटच लाईट असते, पण पाणी नसतं लोकांकडे अशा हिशोबाने. मग तेव्हा पाणी लिफ्ट करण्याच्या हिशोबाने मी सोलार 7 HP चा पंप चालू होईल असं सोलार सिस्टम तयार केले. प्रत्येक विहिरीमध्ये 3 विहिरीमध्ये सिंगल फेज मोटर पण आहे, डबल फेज मोटर, 3 फेज मोटर पण आहे. या दोन्ही टाईपच्या मोटरी, या सगळ्या जेवढ्या काही सोयी लागतात शेतकरी शेतीसाठी त्या सगळ्या या प्लॉटवर आहेत. A to Z सगळं काही रेडी ठेवलं आहे, त्यामुळे आम्ही प्रत्येक पाण्याचं बुंदणबुंद म्हणजे थेंब सगळं आम्ही वापरू शकतो याच्यामध्ये, त्यामुळे हे यशस्वी झालं आहे. शेवटी झेंडूला आता पाणी कमी पडलं होतं, नेमकं त्यावेळेला पाण्याचं पाणी आलं फाट्याला, ते आम्ही घेतलं. मग दुसरा एक प्लॉट घेतला आहे, तिथून टँकरने पाणी आणलं आणि
पाणी दिलेलं आहे तर आता एकंदरीत शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर बारामती. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील एका शाळेत आट्यापाट्या धाडसी आणि रोमहर्षक खेळाचे आयोजन करण्यात आले. या खेळात तालुक्यातील 15 ते 20 संघांनी भाग घेतला होता. शाळेतील मुलांना या पारंपरिक खेळाची माहिती मिळावी यासाठी खेळाचे नियोजनही करण्यात आले होते. पुरंदर तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर या शाळेत आट्यापाट्या धाडसी आणि रोमहर्षक खेळाचे आयोजन करण्यात आले. या खेळात तालुक्यातील 15 ते 20 संघांनी सहभाग घेतला होता. भारतीय संस्कृतीचे मूळ असलेल्या आट्यापाट्या हा अतिशय प्राचीन काळापासून खेळला जाणारा एक महत्त्वाचा खेळ आहे. पण आज अनेक भारतीयांना तो खेळ कसा खेळला जातो याची माहिती नसून शाळेतील मुलांना या खेळाची माहिती मिळावी यासाठी या खेळाचे नियोजन करण्यात आले. या खेळाचे स्वरूप हे पूर्वीपेक्षा बदललेले असून या खेळाला आंतरराष्ट्रीय स्थान प्राप्त झाले आहे. तसेच या खेळातील त्रुटी भरून काढून खेळाचे स्वरूप बदलण्यात आले आहे. बदललेल्या खेळानुसार या खेळाचा सामना 2 डावांचा असतो. अशा एकूण 4 पाळ्यांमध्ये तो खेळ खेळला जातो. एक पाळी 7 मिनिटांची असते. संघामध्ये 12 खेळाडूंचा समावेश असून प्रत्येक पाळीनंतर 3 मिनिटांचा मध्यांतर केला जातो. 3 सर्वोत्कृष्ट पाळ्यांच्या आधारे सामन्याचा निर्णय होतो. कोणतेही साधन सामग्री नसताना खेळता येतो. त्यामुळे या खेळाचे महत्व आणि शारीरिक व्यायाम या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील शिक्षक आणि प्राचार्य यांनी सहभाग घेऊन स्पर्धा पार पाडल्या. सामने पुण्यश्लोक अहिल्यादेव विद्या मंदिर जेजुरी या ठिकाणी होत आहे. या पुणे जिल्ह्यातून ग्रामीण भागातून 15 सहभागी संघ या ठिकाणी आलेले आहेत. चांगल्या प्रकारचा सहभाग पहिल्यांदा या ठिकाणी मिळतो आहे. आज पाहिलं देशी खेळ आणि विदेशी खेळ, यापैकी देशी खेळामधला हा मातीतला जो खेळ आहे तो रास होत चाललेला होता आणि या खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं चालू वर्षी घेतलेलं आहे. त्याला या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरसुद्धा आता मान्यता मिळत चाललेली आहे आणि पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये पुणे जिल्ह्यात जेजुरी या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यो जे आट्यापाट्याचा खेळ आहे या शिवकालीन खेळ आहे. ज्या काळामध्ये गनिमी काव्याचं जे युद्धतंत्र वापरलं जायचं ते युद्धतंत्र सुद्धा या आट्यापाट्याच्या खेळामध्ये दिसतं. शत्रूला कोंडीत कसं पकडायचं आणि कोंडीत पकडल्यानंतर त्यातून निष्ठून कसं निघायचं तर हे खेळ प्राथमिक कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. असा आट्यापाट्या खेळ हा रास झालेला खेळ पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम आमच्या ग्रामीण भागातल्या शाळांनी केलेलं आहे. तर भविष्यामध्ये या खेळाला आपल्या राज्यात देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळाचं महत्त्व वाढलं पाहिजे. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे पुरंदर. पैठणचे भजन सम्राट सदानंद महाराज मगर यांचा आवाज दुबई येथे घुमला. केकत जळगाव या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले सदानंद महाराज मगर यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पाहूयात ही बातमी. पैठण तालुक्यातील केतक जळगाव या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील सदानंद महाराज मगर हे गेल्या 15 वर्षांपासून भजन गायन सेवा नियमित करत आले आहेत. सदानंद महाराज मगर यांनी आपल्या गायनाचा आवाज दुबईमध्ये घुमवला. गणेशोत्सवानिमित्त भजनासाठी त्यांनी दुबईमधून आपल्या मधुरवाणीतून भजन गायनाचा कार्यक्रम केला. याआधीही त्यांना भारतभर भजन कार्यक्रमाची संधी मिळाली. बीड येथील सावता परिषदेच्या वतीने तर शेगाव पाथर्डी पैठण येथील वारकरी संप्रदायाच्या वतीने मगर महाराज यांनी आपला आवाज अटके पार पोहोचवल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना सोलापूर येथे भजन सम्राट तर पाथर्डी येथे भजनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जोडीला भारुडकार सुभाष गवळी, मुकुंद महाराज जोशी, विठ्ठल महाराज दोरखे, तबलावादक श्यामची गोराणे यांची साथ मिळाली. मगर महाराजांनी आपल्या मधुरवाणीतून दुबई येथे भजन गायल्याने मगर महाराज यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. सुभाष पाटील गोळी, नारायण गावकर, तसेच प्रसिद्ध तबलावादक श्यामजी गोराणे आणि ज्यांचं महाराष्ट्र नव्हे तर जगात नाव आहे असे बाल तबलावादक सोहम गोराणे हेही होते. तसेच माझे मित्र विश्वास कळमकर, विठ्ठल काका दोरखे हे त्या ठिकाणी होते. सुंदर असा एक 7-8 दिवस राहण्याचा योग आला. खूप आनंद घेतला. सुंदर तिथल्याही लोकांनी भजनाचा आनंद घेतला. हे सर्व नाथ महाराजांच्या कृपेमुळं आम्हाला जाण्याचं. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट पैठण. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. नागपूर मधील भाजप आमदार आशिष देशमुखचा भाजपाला दणका.
नवी दिल्लीत अधिकृतपणे केला काँग्रेसमध्ये प्रवेश. दिवाळीमध्ये रेल्वे सोडणार अडोती जाता रेल्वे, प्रवाशांना मिळाला दिलासा. कन्हैया कुमार यांच्या गाडीच्या ताफ्यावर हल्ला, पार्किंग वरून झाला होता वाद. परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यात भारत यशस्वी, भारतात 22 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक. आणि राज्य परिवहन मंडळ दिवाळी निमित्त सोडणार जादा बसेस. बातमीपत्रात वेळ झाली आहे तिथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा.